विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा आता चौघांवर असणार आहे. बावनकुळे, फडणवीस, गडकरी आणि दानवे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आता प्रचारामध्ये विशेष समावेश असणार आहे आणि फडणवीसांसह गडकरी राज्यामध्ये पूर्ण वेळ एक महिना प्रचार करणार आहेत. दानवेंसह संयोजन समितीमधल्या 21 नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत. महत्वाची बातमी या क्षणाची भाजपच्या गोटातून. काय नेमकी भाजपची प्रचाराची रणनीती असणार आहे याबाबत मोठा खुलासा झाला आहे. विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा आता महत्वाच्या 4 नेत्यांवर असणार आहे. यामध्ये आहेत चंद्रशेखर बावनकुळे, जे भाजपचे सध्याचे राज्यातले अध्यक्ष आहेत, फडणवीस, गडकरी आणि दानवे. तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारामध्ये त्यांचा विशेष समावेश असणार आहे ही एक विशेष बाब आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकनेते आहेत, ते पूर्ण संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर सभा असतील, निवडणुकीचं संपूर्ण तंत्र असतील ते त्यांच्याकडे आहे. मी साधारण संपूर्ण संघटना बूथ प्रतिनिधी संघटना कामात राहिली पाहिजे की लागली पाहिजे हे मी बघणार आहे. रावसाहेबाकडे पूर्ण मॅनेजमेंट आहे. नितीन गडकरीजी पूर्ण महिनाभर प्रवासात असणार आहे आणि राज्यामधले आमचे 21 नेते आहेत जे प्रामुख्याने भाग घेणार आहे. सुधीर मुनगंटीवारजी असतील, चंद्रकांतदादा असतील, पंकजाताई असतील, आमचे 21 नेते आहेत त्या त्या विभागातले. हे सर्व नेते पुढच्या काळामध्ये 21 नेते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे. पियुष गोयलजी आहेत, केंद्रीय मंत्री मुरली मोहळा, रक्षा खडसे आहेत, राज्यातले आमचे सर्व मंत्री आहेत. ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्यात महत्वाची माहिती दिली आहे ती म्हणजे गडकरी सुद्धा या प्रचाराच्या धुरामध्ये असणार आहेत आणि मोठी त्यांच्याकडे सुद्धा जबाबदारी महाराष्ट्रातल्या प्रचाराची असणार आहे. ते म्हणजे संपूर्ण प्रवास गडकरी करणार आहेत, मॅनेजमेंट असणार आहे ते दानवेंकडे, तर बूथ मॅनेजमेंट असणार आहे ते बावनकुळे यांच्याकडे आणि फडणवीस यांच्याकडे संपूर्ण प्रचाराची धुरा असणार आहे. तर भाजपचे 21 नेते हे स्टार प्रचारकाची भूमिका बजावणार आहेत. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, त्याचप्रमाणे पंकजा मुंडे अशा प्रकारे महत्वाचे भाजपचे नेते 21 स्टार प्रचारक असतील. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि थेट जाऊया आपण ओमकडे. ओम, सगळ्यात महत्वाची बातमी आपण झी 24 तासला सध्याची सांगतो आहोत ती म्हणजे भाजपची प्रचाराची रणनीती नेमकी काय असणार आहे. तेव्हा 4 महत्वाचे नेते आहेत आणि विशेष बाब म्हणजे जी संघांमध्ये इच्छा व्यक्त केली होती ती म्हणजे गडकरींकडे सुद्धा प्रचाराची धुरा असावी. तेव्हा आता गडकरींची सुद्धा या प्रचारामध्ये फुल टाइम एंट्री होती असं म्हणावं लागेल. काय नेमकी अपडेट आहेत? अगदी बरोबर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये सहभागी असणार आहेत. एक महिना ते महाराष्ट्रामध्ये पूर्णवेळ प्रचार करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जरी ही निवडणूक होणार असली तरीसुद्धा नितीन गडकरी यांचा या प्रचारामध्ये पूर्णवेळ समावेश असेल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ती अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामध्ये रावसाहेब दानवे यांच्या संयोजन जे ज्या समितीचे संयोजक आहेत त्या संयोजक समितीचे 21 सदस्य महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या संदर्भात सगळी रणनीती आखणार आहेत. पंकजा मुंडे असतील, रावसाहेब दानवे असतील, ही सगळेच मंडळी या सगळ्यामध्ये त्या यांचा समावेश असणार आहे त्या समितीमध्ये. त्यांचा या सगळ्या समावेश समितीमध्ये समावेश असणार आहे आणि त्यासोबतच गिरीश महाजन असतील, पंकजा मुंडे असतील, हे सगळे नेते या सगळ्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये आपल्याला दिसणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातत्यानं संघानं नितीन गडकरींना आग्रह केला अशा प्रकारची बातमी समोर आली होती. या सगळ्यामध्ये कुठेतरी गडकरींची प्रचारापूर्ती का होईन आपण स्टार प्रचारक म्हणून एंट्री होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता गडकरीसुद्धा देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत महाराष्ट्रात प्रचार करतील हे आता या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट झालं आहे.